एक महत्त्वाची बातमी आहे, कुपोषणामुळे एकही मृत्यू झाला तर राज्याचा आरोग्य सचिवांना जबाबदार धरलं जाईल असा इशाराच न्यायालयानं दिला होता. आणि या इशाऱ्यानंतर गेल्या 15 दिवसात मेळघाटात 14 बालमृत्यू तर एका गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा उच्च न्यायालयानं करण्यात आलाय. मात्र राज्य सरकारनं या दाव्यांचं खंडन केलंय. न्यायालयानं मात्र याचिकाकर्ते आणि राज्य सरकारला आपलं म्हणणं प्रतिज्ञापत्रावर मांडण्याचे आदेश दिलेत. मेघाटासह राज्यातील अन्य आदिवासी भागातील कुपोषणाच्या समस्येत सुधारणा झाली नसल्यानं मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं गंभीर दखल घेतली होती. यामुळे कुपोषणामुळे बालमृत्यू होत राहिल्यास राज्याच्या आरोग्य सचिवांना जबाबदार धरलं जाईल आणि कठोर कारवाईचे आदेश दिले जातील असा इशाराही त्यांनी दिला होता. आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते. एमआयडीसीत 850 पदांसाठी नुकतीच घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचं कंत्राट हे काळ्या यादीत टाकलेल्या एका कंपनीला देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान सरकारनं ही परीक्षाच रद्द करून एमपीएससी मार्फत सरळ सेवा भरती करावी अशी मागणी केली जाते आणि या कंपनीला अलाहाबाद आणि दिल्ली हायकोर्टानं काळ्या यादीत टाकलंय. तरी सुद्धा महा आयटी विभागानं याच ब्लॅकलिस्टेड कंपनीला हे कंत्राट कसं काय दिलं असा सवाल एमपीएससी समन्वय समितीनं विचारलाय. याबाबत एमपीएससी समन्वय समिती नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणार आहे. आणि गंभीर बाब म्हणजे विधान परिषदेत काळ्या यादीतील कंपन्यांसंदर्भातील प्रश्नावर महा आयटीनं उत्तर दिलं होतं. यामध्ये सर्व कंपन्यांची तांत्रिक पडताळणी काटेकोरपणे पार पाडण्यात आल्याचं सुद्धा सांगण्यात आलं होतं.